युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुख्य प्रवक्ते व कट्टर समर्थक 17 वर्ष सलग काम करणारे जीतू दुधाने यांनी राजीनामा देत बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे हा रवी राणा यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसलाय। यावेळी जीतू दुधाने यांनी प्रतिक्रिया दिली, मी राजीनामा दिल्यानंतर 5 दिवस वाट पाहिली, मला प्रतिसाद मिळाला नाही तर कार्यकर्त्यांचं मरण युवा स्वाभिमान मध्ये होतं असा आरोप यांनी केलाय। तर जीतू दुधाने यांचा सन्मान प्रहार मध्ये राहील, फोडाफोडीचं राजकारण आम्ही करत नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। काल राजीनामा दिलेला नाहीये, मी 11 तारखेला माननीय आमदार साहेबांच्या व्हॉट्सअपवर, त्यांचे खाजगी सचिव अविनाश काळे यांच्या व्हॉट्सअपवर आणि इतर चार मान्यवरांच्या व्हॉट्सअपवर 11 तारखेला राजीनामा टाकला होता। मी 5 दिवस वाट पाहिली की काहीतरी प्रतिसाद येईल, आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न होईल। त्यांच्याकडून 3-4 मला फोनसुद्धा आले, मी खोटं बोलणार नाही, चुकीची भूमिका मांडणार नाही, 3-4 फोनसुद्धा आले, पण त्या फोनमध्ये जी डेप्थ पाहिजे होती, जो सन्मान पाहिजे होता, तो मला दिसला नाही। मग अखेर नाईलाजाने मला काल माझा राजीनामा प्रकाशित करावा लागला। मी माझी प्रेस नोट जी आहे ती पूर्णपणे दिलेली आहे, सर्व मीडियाला दिलेली आहे, त्यामध्ये सगळं कारण नमूद केलेले आहे। मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिलेला नाही, कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून, कारण युवा स्वाभिमानमध्ये होयबा आणि नाहीबा अशा प्रकारचे दोन गट तयार झाले होते, व्यापारीकरण आणि कार्यकर्त्यांचं मरण अशी भूमिका त्या ठिकाणी होती। त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांचं मरण होत आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी ही भूमिका मांडली। आणि मी मनात जर आणलं असतं, अनेक कार्यकर्ते आज मी या ठिकाणी घेऊन येऊ शकलो असतो, तसे अनेक कार्यकर्त्यांचे फोन मेसेज माझ्या मोबाईलमध्ये आहे, पण मी ठरवलं होतं की आपण एकटं पुढे जायचं, नंतर ज्याला स्वेच्छेने यायचं असेल ते येईल, पण हिंमत मी दाखवली, त्याची किंमत मी मोजायला तयार आहे, पण परिवर्तन मात्र करून दाखवलं राहणार नाही। एवढ्या ठिकाणी गांजाने हा मांजा आहे, प्रहारनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम केलं त्या कामाला खरं तर दिलेला प्रतिसाद आहे। जितूजी दुधानेंचं मी खरं तर त्यांचं स्वागत करतो, त्यांना सन्मान राहील, त्यांचं जे कामाची पद्धत आहे त्या कामाला गती देण्याचं काम आम्ही करू। अवघ्या महाराष्ट्रातल्या अतिशय वंचित दुर्लक्षित घटकाला अधिक न्याय देण्याचा एक नवीन आम्ही पाहतो आहे, आम्हाला खरं तर सरदार भेटलेला आहे आणि त्याचं अतिशय सन्मानपूर्वक अशा पद्धतीनं त्यांना या प्रहारमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। अखेर आम्ही पाहतो आहे का कार्यकर्त्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं जितूजी दुधानेंनी सांभाळून घेतली होती, मी पाहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि निश्चितच त्याचा फायदा प्रहारमध्ये होईल।